सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. कर्मचारी संघटनांनी बुधवारी माहिती दिली की 5 दिवसांचा आठवडा आणि पेन्शन संबंधी मुद्द्यांच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. AIBE चे महासचिव CH वेंकट चलम यांनी UFBU च्या बैठकीनंतर म्हटले की पेन्शन धारकांसाठीच्या पेन्शन योजनेत सुधारणा कराव्यात आणि राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी. AIBOC चे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले की देशभरातील सुमारे 7 लाख कामगार या संपात सामील होतील. जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नव्हती. त्याचबरोबर नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% रक्कम कापली जाते. यासोबतच 14% हिस्सा सरकारचा आहे. जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून पेन्शन दिली जात होती. त्याचवेळी नवीन पेन्शन योजना स्टॉक मार्केट आधारित आहे आणि त्याचे पेमेंट बाजारावर अवलंबून आहेत. जुन्या पेन्शन योजनेत GPF ची सुविधा होती, मात्र नवीन योजनेत GPF ची सुविधा नाहीये. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या वेळेच्या पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती, तर नवीन पेन्शन योजनेत निश्चित पेन्शनची हमी नाही. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.